आज पोलिसांनी या ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अटक केली आहे. या अटकेचा मी निषेध करतो, कारण ज्यावेळेला हिंदुत्ववादी या ठिकाणी आले तेव्हा अटक केली, मग परवा या ठिकाणी कट्टर मुस्लिम त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने गेले, मग त्यांना का अटक झाली नाही? या गोष्टीमुळे ते निर्माण होतं, ती गोष्ट बंद करा, आपण याद राखा. परत अशा पद्धतीची भूमिका तुमच्याकडून आली तर हिंदू स्वस्थ बसणार नाही. स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर योगदान असे दाखले आपण नेहमी देत होतो, त्याचबरोबर अफजल खानाने औरंगजेबासारखे कुतळे काढलेही दाखले देखील आपण दिलेले. आणि म्हणून आज गेल्या काही दिवसांमध्ये जे कट्टरपंथी मुस्लिमांचा रस्त्यावर उतरून जे काही या कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण देशभरामध्ये वागणं चाललेलं आहे, याचा निषेध होणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आणि यासाठी हा बंद पुकारला होता. आपल्याला माहित आहे, 2 दिवसापूर्वी कलेक्टर ऑफिसमध्ये त्या ठिकाणी हिंदूंच्या विरोधात वाटेल ते नारे देण्यात आले आणि त्याला प्रतिसाद देखील मिळाला. आणि म्हणून हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी बंदचं आज आयोजन केलं होतं. बंदचं आयोजन केलं असलं तरी बंद शांततेत पार पाडावा हे देखील आम्ही आवाहन केलं होतं. आजचा बंद यशस्वी ठेवल्याबद्दल करवीर नगरीतील तमाम व्यापारी, सर्व रिक्षाचालक, सर्वच एकंदरीत व्यापारी यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. बंद शांततेतच असावा, कुठल्याही समाजामध्ये दंगा धोपा व्हावा ही आमची भूमिका नाहीये, पण एवढं मात्र निश्चित आहे, आज पोलिसांनी या ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे. या अटकेचा मी निषेध करतो, कारण ज्यावेळेला हिंदुत्ववादी या ठिकाणी आले तेव्हा अटक केली, मग परवा या ठिकाणी कट्टर मुस्लिम त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने गेले, मग त्यांना का अटक झाली नाही? त्यांना का अशी स्कुबा देण्यात आली? पुढच्या काळामध्ये पोलीस प्रशासनानं ही भूमिका सर्वांच्या बाबतीत घेतली पाहिजे. आणि आज खऱ्या अर्थानं बंद 100% यशस्वी झालेला आहे. मी संपूर्ण करवीरवासियांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आणि दुसरी एक गोष्ट, या ठिकाणी मला काल काही लोक भेटायला आली होती, मी त्यांना सांगितलं आहे की ज्या गोष्टीमुळं हिंदू मुस्लिमांच्या मध्ये तेढ निर्माण होतं अशा 2-3 गोष्टी आहेत. यामध्ये प्रथम जी गोष्ट आहे ती लव्ह जिहाद. लव्ह जिहाद होत असेल तर जसं तुम्ही तुमच्या मशिदी आणि दर्ग्यामधून मतदान कोणाला करावं हे सांगताना सर्व लोक ऐकतात, मग तसंच तुमच्या मशिद आणि दर्ग्यामधून मुस्लिम मुलींच्या बाबतीत तुम्ही का सांगत नाही? या गोष्टीमुळे तेढ निर्माण होतं, ती गोष्ट बंद करा असं तुमच्या समाजातील लोकांना तुम्ही सांगा. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी लँड घ्या. अतिक्रमण तुम्ही करताच का? ज्या गोष्टीमुळे दंगा होतो ती कामं तुम्ही करू नका असं त्यांना देखील त्यांच्या शिष्टमंडळानं सांगितलंय. मी आज देखील सांगतो, सन्माननीय शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आहे की या देशावर प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती, मग तो हिंदू असो मुस्लिम असो, हा आमचा आहे. आम्ही कुणाला दुश्मन समजत नाही, पण एक लक्षात ठेवा, आपल्या माध्यमातून मी त्यांना इशारा देतो, आपण याद राखा. परत अशा पद्धतीची भूमिका तुमच्याकडून आली तर हिंदू स्वस्थ बसणार नाही. आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया.